इथं मी हा चॉपर घेतलेला आहे आणि याच्यामध्ये साधारण पाव वाटी फ्रेश असा मटार आणि या मटारमध्येच मी टाकून घेत आहे हिरवी मिरची चार हिरव्या मिरच्या आहेत ज्या ज्याचे मी दोन तुकडे करून घेतलेले आहेत आणि आता आपण हे चॉप करून घेऊयात तर इथे माझ्याकडे हा चॉपर आहे जर तुमच्याकडे अशा पद्धतीचा चॉपर नसेल तर तुम्ही सरळ मिक्सरमध्ये ओबडदोबड असं हे बारीक करून घेतलं तरीही चालेल एका बाऊलमध्ये मी घेत आहे एक कप तांदळाचं पीठ आणि एक कप तांदळाच्या पिठामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा कप रवा हा रवा तुम्ही बारीक किंवा मोठा कुठल्याही पद्धतीचा घेतला तरीही चालेल आणि याच्यामध्ये मी घेतलेला आहे अर्धा कप दही आपण जेवढं दही घेतलेलं आहे तेवढंच आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे म्हणजेच अर्धा कप हे आता मी व्यवस्थित असं एकत्रित करून घेते जर आवश्यकता वाटली तर आपण नंतर पाणी टाकणार आहोत आपलं जे बॅटर आहे ते अशा पद्धतीचं झालेलं आहे याच्यामध्ये मी एकूण मिळून दीड कप पाणी ओतून घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण इतर इन्ग्रिडियंट टाकणार आहोत तर सगळ्यात अगोदर सुरुवातीला आपण जो मटार आणि हिरवी मिरची एकदम बारीक अशी चॉप करून घेतलेली होती ती टाकून घेऊया हो एक मध्यम आकाराचं गाजर खिसून घेतलेलं अलं लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट अर्धा चमचा फ्रेश अशी कोथिंबीर तडका पॅनमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये एक चमचा भरून मोहरी आणि एक चमचा भरून जिरं माझ्याकडे कडीपत्ता नव्हता त्याच्यामुळे मी तो वापरलेला नाही आणि तयार झालेली ही जी फोडणी आहे ती आपण या बॅटरमध्ये ओतून घेऊया त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकून घेते आणि आता हे सगळं जे बॅटर आहे ते आपण व्यवस्थितपणे एकत्रित करून घेऊयात तर आपलं जे फायनल बॅटर आहे ते अशा पद्धतीचं इथं तयार झालेलं आहे बॅटर तयार झाल्यानंतर सगळ्यात शेवटी याच्यामध्ये आता मी एक इनोचा सॅशे टाकून घेते आणि इनो जो आहे तो व्यवस्थितपणे ॲक्टिवेट व्हावा याच्यासाठी याच्यामध्ये साधारण एक ते दोन चमचे पाणी टाकून घ्यायचं आहे आता हे जे बॅटर आहे ते मी व्यवस्थित असं एकत्रित करून घेते इथं मी स्टीमिंगची प्लेट घेतलेली आहे त्याला कडेने तेल लावून घेत आहे त्याचबरोबर याच्यामध्ये मी टाकत आहे ऑडीचा इकोबेक हा नॉनस्टिक पेपर याच्यामुळे आपले पदार्थ जे आहेत ते प्लेटला चिटकत नाहीत त्याचबरोबर हा जो पेपर आहे तो इको फ्रेंडली आहे हेल्दी आहे या पेपरची जी लिंक आहे ती तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तिथून तुम्ही हा पेपर खरेदी करू शकता तर इथं बघा आता हे जे तयार केलेलं बॅटर होतं ते मी या प्लेटमध्ये ओतून घेते कढईमध्ये मी पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही प्लेट ठेवून घ्यायची आहे याच्यावरती मी थोडेसे चिली फ्लेक्स टाकून घेत पूर्ण आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण दिसायला सुंदर दिसतं आणि खायला चव सुद्धा छान लागते झाकून साधारण पाच ते सात मिनिटांसाठी आपण ठेवून देऊयात मध्यंतरी हे आपल्याला चेक आहे सात मिनिट झालेले आहेत आणि आता आपण याच्यामध्ये टूथपिकची काडी टाकून हा चेक करूयात की हा पूर्णपणे वाफलला आहे की नाही तर इथं तुम्ही बघू शकता टूथपिकला अजिबात जे बॅटर आहे ते चिटकलेलं नाही तर फायनली इथे बघा आपला जो ढोकळा आहे तो तयार झालेला आहे दिसतानाच खूपच इंटरेस्टिंग आणि टेस्टी असा दिसतोय तर आता हा मी डिमोल्ड करून घेते तर अशा पद्धतीनं इथं बघा आपला छान मस्त कलरफुल अशा पद्धतीचा ढोकळा तयार झालेला आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय